रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे यांचे मिनी स्टोर्स आपल्या सेवेत। आमच्या आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे महांकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळद, जत, भिवघाट तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथील मिनी स्टोर्स मध्ये विविध वस्त्रांवर डिस्काउंट व विविध ऑफर सुरू। रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। सांगली जिल्हा परिषदेमध्ये परत करेक्ट कार्यक्रम होणार का? गटनिहाय संभाव्य उमेदवार राष्ट्रवादीत दाखल। फेब्रुवारी 2022 मध्ये सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे, त्यामुळे जयंत पाटील भाजपचा करेक्ट कार्यक्रम करणार का अशी चर्चा चालू झाली आहे। जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगली येथील मिनी मंत्रालय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पुढील तयारी सुरू केली। गटनिहाय संभाव्य उमेदवार राष्ट्रवादीत खिचली जात आहे। फेब्रुवारी 2022 मध्ये ही निवडणूक होणार आहे। भाजपच नव्हे तर काँग्रेसचे एक एक गट आणि सरदार ताब्यात घेत ते पुढे निघाले आहेत। काहींनी राष्ट्रवादीत प्रवेश घेतला तर काहींनी तयारी केली आहे। भाजप मात्र जिल्हा परिषदेतील उतरलेली सत्ता जयंतरावांमुळे अडचणीत येईल की काय अशा भीतीने अध्यक्ष बदल करण्याचं धाडस करत तयार नाही, त्यामुळे भाजपमधील अध्यक्ष बदलीची मागणी करणारा गट नाराज आहे। तोही आता राष्ट्रवादीच्या गळाला लागेल की काय अशी स्थिती आहे। जिल्हा परिषदमध्ये आता सध्या भाजपची सत्ता आहे। पहिल्यांदा भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष झाला। भाजपला येथे पूर्ण बहुमत नाही, त्यांना येथे शिवसेनेचे 5, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा 1, रयत आघाडीचे 2 अशा अन्य घटकांची 7 आहे। प्राजक्ता कोरे अध्यक्ष आहेत, त्यांनी राजीनामा द्यावा आणि नवीन पदाकरिता नेमावेत आणि नवीन पदाधिकारी नेमावेत अशी मागणी भाजपच्या एका गटाने जोरदारपणे केली। त्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। त्यांनी बहुमताचं गणित जमत असेल तर बदल करावा असं सांगितलं, मात्र ते चुकलं आणि अध्यक्षपदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीने डाव टाकला तर महापौर निवडीसारखी परिस्थिती होईल अशी भीती भाजपला आहे। भाजपची आता फक्त 4 महिने सत्ता राहिली आहे आणि जयंत पाटील यांनी प्रजा सत्तेच्या गणिताला हात घातला आहे, त्यामुळे जयंत पाटील भाजपचा करेक्ट कार्यक्रम करणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे। महानकारी न्यूजसाठी सांगलीहून आदिमाने।